नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी विषय गणित पाठ बारावा परिमिती व क्षेत्रफळ या पाठातील सराव संच 47 अभ्यासणार आहोत। सराव संच 47 प्रश्न पहिला, घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा। एक 3 सेंटीमीटर, या ठिकाणी घनाची बाजू 30 सेंटीमीटर दिलेली आहे। या बाजूवरून आपल्याला या घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचे आहे। तर प्रथम आपण सूत्र लिहून घेऊया, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L2, L2 म्हणजेच बाजू वर्ग, 6 × L दिलेले आहे 3 सेंटीमीटर, 3 चा वर्ग 6 × 3 चा वर्ग 9, 6 × 9 उत्तर येते 54 सेंटीमीटर वर्ग, कारण एकूण पृष्ठफळ आहे त्याचे एकक हे चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर वर्ग अथवा मीटर वर्ग असते। तो उत्तर आलेला आहे 54 सेंटीमीटर वर्ग। तर यावरून तुम्हाला बाजू दिली असता घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचे आहे। प्रश्न क्रमांक 2, 5 सेंटीमीटर, तर इथे घनाची बाजू दिलेली आहे 5 सेंटीमीटर। प्रथम आपण सूत्र लिहून घेऊया, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L2, 6 × बाजू दिलेली आहे 5 चा वर्ग, 6 × 5 चा वर्ग येतो 25, तर 6 × 25 उत्तर येते 150 सेंटीमीटर वर्ग। तर घनाचे एकूण पृष्ठफळ आहे 150 सेंटीमीटर वर्ग। प्रश्न क्रमांक 3, बाजू दिलेली आहे 7.2 मीटर, तर सूत्र आहे घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L2, 6 × बाजू आहे 7.2 चा वर्ग, तर 6 × 7.2 चा वर्ग येतो 51.84, तर 51.84 ला 6 ने गुणले असता उत्तर येते 311.04 मीटर वर्ग। तर 7.2 मीटर बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ आहे 311.04 मीटर वर्ग। प्रश्न क्रमांक 4, बाजू दिलेली आहे 6.8 मीटर, तर प्रथम आपण सूत्र लिहून घेऊया, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L2, 6 × बाजू दिलेली आहे 6.8 चा वर्ग, 6 × 6.8 चा वर्ग येतो 46.24, 6.8 चा वर्ग म्हणजे 6.8 × 6.8 तुम्हाला करायचा आहे, तर 6.8 चा वर्ग आलेला आहे 46.24, तर 46.24 ला 6 ने गुणले असता उत्तर येते 277.44 मीटर वर्ग। तर 6.8 मीटर बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ आहे 277.44 मीटर वर्ग। प्रश्न क्रमांक 5, 5.5 मीटर,
प्रथम आपण सूत्र लिहून घेऊया, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L² 6 × बाजू दिलेली आहे 5.5² 6 × 5.5² येतो 30.25 30.25 6 ने गुणले असता उत्तर येते 181.5 मीटर वर्ग। तर 5.5 मीटर बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ आहे 181.5 मीटर वर्ग। तर अशा प्रकारे आज आपण सराव संच 47 मधील प्रश्न क्रमांक 1 अभ्यासलेला आहे। पुढील प्रश्न तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।